वॉलमार्ट व फ्लिपकार्ट यांच्यात झालेला करार व किरकोळ व्यापारात थेट 100% परदेशी गुंतवणुकीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी 28 सप्टेंबर रोजी व्यापारी बांधवांच्या वतीने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आल्याची माहिती व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगल किशोर कोठारी यांनी दिली आहे. शिरपूर, मालेगाव, शेलू बाजार, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर या सगळ्या तहसीलच्या ठिकाणी संपूर्ण व्यापारपेठ 100% बंद आहे आणि शासनाने जे ई कॉमर्सच्या माध्यमातून जे व्यापाऱ्यावर आणि व्यापाऱ्यावर उदरनिर्वाह करणारे आमचे जे कर्मचारी लोक आहेत त्याच्यावर प्रचंड अन्याय केलेला आहे. कारण की त्याच्यामुळे आज आर्थिक व्यवस्थेला भयंकर धोका निर्माण झालेला आहे आणि त्याच्याच करता शासनाने याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी 7 कोटी व्यापारी संपूर्ण भारतातून आपले प्रतिष्ठानं बंद करून आपला रोष व्यक्त करीत आहेत. त्यामध्ये आम्ही वाशिम जिल्ह्याचे सगळे व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवलेले आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो. शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ बाजारपेठ, दवाखाने, मेडिकल, लहान उद्योजक, व्यापारी यांनी कडकडीत बंद पाळला. शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोटरसायकल रॅलीला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी सहभागी झाले होते. प्रतिनिधी विनोद तायडेसह सुवर्णा ताकते, SP24 वाशिम.